आपण स्कूबीला घरी घेऊन आलोय आणि आपल्या फॅमिलीतला नवीन मेंबर आहे. You look great, I like you, I can't wait, a first time. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज, मी थोडस लेट आलो होतो शॉप मध्ये आणि येताना डब्बाच घेऊन आलो नव्हते. तर आरोईचा आणि आभीचा मी डब्बा घेऊन आलो होतो. तर ते आता जेवण करताय आणि कशाची भाजी, ही वांग्याची भाजी आहे आणि ती मिक्स व्हेज भाजी आहे. तर आम्हाला आहे ना एक प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचा आहे, त्याच्यासाठी आरोईन मी चाललोय घरी. आमचं आता शूट वगैरे करून झालंय आणि जे प्रमोशनल व्हिडिओ होता तो आम्ही पाठवला. पण असं गर्मीत का बसलाय आणि इकडे आरोईचं ज्यूस बनवणं चालू आहे आणि इकडे मम्मीचं चालू आहे टायगर श्रॉपला शिव्या घालणं. काय बरं शिव्या घालली मम्मी तर म्हणणं त्या पिक्चर मध्ये सगळे मारताय. बघी तरी पिक्चर बघते इथं, पण फक्त टायगर श्रॉफने मरत आहे तो हिरो नाही का मग. तर काही हर्ष देणार रडतो का बरं माहितीये का, कारण त्याचं म्हणणं आहे की घरात मांजर किंवा कुत्र पाळायचं. कुत्र करायचं आपण तोंडानी. ए सांग मम्मी, अरे तिचं सुशी सगळं बघावं लागतं, मी फिरायला न्यायची जिम्मेदारी घेतो. पांचट नका मार. ए सांग लवकर. म्हणली चल मम्मी मनाने कुठे आहो म्हणली. आंटी तू ते सांग, आधी सांग तू ते कुत्र करायचं घ्यायचं की नाही. कुत्र नाही नाही ग, कुत्र म्हणजे बाहेरच्या बाहेर आपल्याला फिरायला नाही येईल वगैरे. हाकलून कशाला देशील बाबा, मला भीती वाटते कुत्र्याची. आणि चांगलं जर मग बॉडीगार्ड राहील सोबत मस्त. नाही उलट कुत्र्याला इमानदार राहत. आपण ते नाही का प्लॉटर जातो तिकडे, ते कसं पळत येतं लगेच. चला बघू आपण, चलायचं मम्मी चलती का बघ. तू तुलाच हो म्हणू शकते पप्पा. हा विचार. आपण हर्षदलाच ड्रेस आणू. हा कुत्र्याचा आणि तुला आम्ही भाकर खाऊ घाली. पागल झाले तर डोक्यात पडले का कल बोलणार की. ओपन स्पीकर, स्पीकर ओपन करून ठेवते, खोलून ठेव. तर आता बघू पप्पा काय म्हणते. पप्पा हॅलो, हॅलो पप्पा, कुत्रा घ्यायचं का डॉग घ्यायचं का? अहो डॉग घ्यायचं का बर. अहो डॉग घ्यायचं का कुत्रा का बर. मग मांजर काय म्हटलं पप्पा, काय म्हटले सांग लवकर. बघा रिलेटेबल आहे. इकडे बघ रे हर्षद, दाखव इकडे तुझं तोंड. जब मेरे भाई को गुस्सा आता है, देखो दाखव तुझ तोंड. हर्षद चांगले हट्ट चालू होता की कुत्र पाहिजे किंवा मांजर पाहिजे. तर म्हटलं चला एकदा बाहेर जाऊ आणि बघून येऊ म्हणजे कुठल्या कुठल्या ब्रीडचे असतात डॉग आणि कॅट, आणि मग ठरवू घ्यायचे की नाही, कारण हँडल पण करता आलं पाहिजे. हर्षद ना ब्लॉग चालू केला रिएक्शन म्हणतो, जसं की मी तर ऍक्टिंग करणार आहे आता. आणि असं पाणी असं जमिनीवर पडलं ना की असा मस्त वास येतोय. तर गाडीवर आहे ना आता थोडस पाणी वगैरे मारून घेतलंय, कारण गाडी ज्याने थोडी कूल पण होईल आणि धूळ बसली ना ती साफ पण होईल. तर आता दादा आहे ना गाडी काढतोय,
आणि नंतर आपल्याला जायचंय. तर गाईज आता आमच्या सोबत आहे ना, आणि ताई पण आली आणि विश्वजीत पण आलाय. त्यांना ना बँकेत थोडस काम होत, तर आता ताईचं काय गप्पा चालू आहे माझ्या. त्या बहिणी काय केलं मग तिचं फॉर्म वगैरे भरून दिला आणि मग तिथं तिचे पैसे काढून दिले. आता ते तर आम्ही ना सर्च करतोय बट आम्हाला काही भेटत नाही. आणि एका ठिकाणी विचारलं तिथं अवेलेबलच नाहीये, ते म्हणे ऑर्डर करावं लागेल म्हणे. आता अवघड आहे, बघा कुठे भेटतंय. दोन रे हर्षद, दोन किती मिळतात. आणि एवढं जास्त ऊन होतं आणि त्यामध्येच आहे ना पाऊस आलेला आणि आम्ही वन वन फिरू लागलोय पण आम्हाला काही पेट सापडत नाहीये. इतर विचार के आता इथं आहेत, इथे पेट शॉप पण आहे ऋषी. असल चल आता तूच गाडी तिथला आणि चल. वातावरण कधी बदलेल काहीच सांगता येत नाही. मध्येच ऊन आणि आता मध्येच पाऊस चालू झाला. खरगोश मला आहे ना, ऍक्च्युली बघतो हर्षदचा आहे ना तो हट्ट आहे ना, तो हट्ट मोडायचा होता त्याच्यासाठी आम्ही त्याला बाहेर घेऊन आलो होतो. बट बघू आता त्याचे रिएक्शन काय. भेटली मला नाही भेटला हर्षद ना, आता कॅन्सल करते ना. चालो आहे त्याच्या डोक्यात अजून. आणि शू चाललाय एकटाच चाललाय त्याचं त्याचा पुढं. उचल उचल एकदम शांत आहे ती. अरे खेळते ती मला. उचल हे अमेरिकन आहे पर्सन. गाडी मध्ये ठेवतात ना पाठी मध्ये, तिचं काही स्थान नाही त्याच्या हातात. तिने हात घेतले नीट जवळ घे, जवळ असं बाहेर काय जवळ घे बाळासारखं. अरे दूरच थांबली. तुला ठीक सांगते तू हात तू इकडे माझ्याकडे माझ्याकडे तू इकडे किती माऊ काहीच नाही करत ती काहीच नाही करत. अशी दोन सारखी ना ती पकडायला. अगं घेणं काहीच नाही वाटत. आता एक महिन्याची दोन महिन्याची तिला इथे घ्यायला भारी आहे दुकानात. उचल ना घ्या बी उचलू. अरे त्या बिस्तर तर होत आहे इथं लहान भर सारखं झाले. तिला आरसा पाहिजे. चावत ना ती मला. चावत नाही ती. म्याव पण नाही म्हणत ती. मन म्याव अभि सोबत नाही ठेवावं लागणार तिला, नाही तर बिघडून जायची बिचारी. तिला दिसत ते थांब ना हर्षद. झोपून राहिली आहे बघा, मस्त पैकी झोपली आता ती. आणि मस्त आहे, थोडा टाइम स्पेंड करायला भारी आहे ती. आता कोण नसलं की गप्पा तरी मारता येईल तीच सोबत, भले तिला आपल्या गप्पा कळू ना कळू. बघू अजून आपलं घ्यायचं फिक्स नाही आहे अजून, पण बघू आता. आला बघ.
भित्री भित्री ने घेतलं तुला स्कूबीला आणि आगेलाच नाही तईन ते चालल्या गेले तरी तो मांजर मुळे तो म्हटला मला इथंच राहायचं तर स्कूबी सोबतच खेळत राहिला. तिचे पाय पाय पहिले पकडायचे असे जवळ. आता सही चालत. तर गाईज हर्षदची शाळा सुरू होती ना तर हर्षद साठी एक सरप्राईज आहे. हे बघ काय बॅग. कर अनबॉक्स. यस अचानक नाही मी पहिलेच मागवलेली होती. नीट ओपन नाही. आणि स्कूबी काय करते स्कूबी डुबी. तिला पाणी ठेवायचं होतं हर्षद. ते वॉरंटी काढून ते नीट ठेव. आवडली का ते पन्नी ठेवून दे. तर काही स्कूबी अजून घरी गेलेली आहे बघा. आणि ना इथं आता आम्ही तिला कार्टून लावून दिले कॅटचं बघत बसली आणि तिला कपडे पण घातले. तर काही आता आपण शॉप बंद केलंय आणि आता स्कूबीला घरी घेऊन चाललोय. ती बसली बघा आणि किती भारी आहे शेठावर. शी इज एन्जॉईंग. सो गाइस फाइनली आता आपण स्कूबीला घरी घेऊन आलोय आणि आपल्या फॅमिलीतला नवीन मेंबर आहे. ड्रेस पण घालून आलो. स्कूबी हाय कर. हाय स्कूबी. स्कूबी चलो चलो आता नाही खाणार रे. किती खाऊ घालताय नुसते. तसाच डब्बा असेल तिकडे तिच्यात पाणी टाक मस्त पैकी ग्लास भरून. एका मांजरीसाठी एवढी मेहनत चालली बघा इकडे. कुठे गेली आपली मांजर. स्कूबी स्कूबी We set up your back. We like all the same tracks. Listen all night in the sheets all black. Said I'm falling fast. Don't remember life before you, that's fact. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall. गाईज आता आम्ही आमच्या पद्धतीने बनवलंय तिचं घर वगैरे आणि तिला दाखवून पण दिली जागा आणि लय वेळ लागला सगळं सामान वगैरे आवरायला. अजून पण सगळं आवरणच चालू आहे. आता बाकीचे आहे ना चांगले एकदम तिला नंतर करूयात. म्हणजे आम्हाला जसं आयडिया येईल ना तसं आम्ही करूयात. हा अजून नवीन आहे ती. आता मम्मी काहीतरी लावती सेटअप तिचा. ती पण नवीन आहे आणि आम्ही पण नवीन तिला सांभाळायला. तर गाईज स्कूबीला आम्ही आता खालच्या घरात घेऊन आलोय आणि बघा इथे आता खेळत बसलेली आहे. तर गाईज कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग आणि कशी वाटली आमची स्कूबी कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू, टेक केअर. आणि आमची स्कूबी कशी वाटली कमेंट नक्की करा.